नमस्कार कृषी दर्शनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत भारत देश हा कृषीप्रधान संस्कृती असलेला देश आहे असं आपण म्हणतो पण काय माहिती आहे का खरं तर आता ही एक निबंधाची ओळ वाटते पण खरी गोष्ट अशी आहे की मागे खूप मोठी यंत्रणा राबत असते ही जी कृषीप्रधान संस्कृती आहे ना याचा विस्तार आता खूप वाढत चालला आहे या याच्या ज्या कक्षा आहेत त्या खूप रुंदावत चाललेल्या आहेत पण हे नेमकं कशामुळे होत आहे याच्यात अत्यंत महत्त्वाची जी भूमिका आहे ती कृषी विज्ञान केंद्राची आहे काय आहे ही भूमिका काय करतं नेमकं हे कृषी विज्ञान केंद्र कोणत्या योजना राबवतं सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचतात का आणि त्याचा त्यांना थेट लाभ होतो का असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत आणि त्याच विषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे पण त्याआधी आजचा विषय काय ते आपण जाणून घेऊया आजचा विषय आहे कृषी विस्तारामध्ये कृषी विज्ञान केंद्राची भूमिका आणि चर्चेत सहभागी होत आहेत डॉक्टर बी बी भोसले संचालक विस्तार शिक्षण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि त्यांच्यासोबत आहेत डॉक्टर एस बी पवार कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद दोन्ही मान्यवरांचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत कृषी विस्तार म्हणजे नेमकं काय ह्याचा उद्देश काय आणि याची संरचना जी आहे ती कशी केली जाते आपण जसं म्हणालात तसं भारत हा निश्चितच कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याला गरजा काय आहेत त्यांना तांत्रिकदृष्ट्या सबळ कसं करता येईल या अनुषंगानं विद्यापीठ आणि भारतीय संशोधन केंद्र जे आहे कृषी संशोधन केंद्र नवी दिल्ली हे दोन्हीही आपापल्या परीनं शेतकऱ्यासाठी संशोधन करत असतात बरं आणि हे तयार केलेले जे संशोधन आहे जे शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे ते शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाणं याला कृषी विस्तार कार्य म्हणतात आणि हे जे कृषी विस्ताराचं कार्य आहे जर चांगल्या पद्धतीनं केलं तर शेतकरी तांत्रिकदृष्ट्या सबळ होईल आणि त्याचं उत्पन्न वाढेल आणि पर्यायानं राष्ट्राला फायदा होईल आता आपण जसं म्हणाल त्याची संरक्षणा कशी जर संरक्षणाचा आपण विचार केला तर आय सी तर्फे ज्याला आपण भारतीय कृषी अनुसंधान परिषद म्हणतो त्यातर्फे काही कृषी विज्ञान केंद्र तयार केलेली आहेत ज्यामध्ये तीन प्रकारचे कृषी विज्ञान केंद्र आहेत काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन ज्याला एन जी ओज म्हणतात त्यांचे आहेत काही कृषी विद्यापीठाला दिलेले आहेत आणि काही आय सी आरचे म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे जे आहेत त्यांचे सुद्धा आहेत हे तिन्ही प्रकारचे कृषी संशोधन केंद्र कृषी विज्ञान केंद्र आज भारतात आहेत आणि जवळपास आज भारतात सहाशे एक्केचाळीस हे कृषी विज्ञान केंद्र आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास चौवेचाळीस कृषी विज्ञान केंद्र हे महाराष्ट्रात कार्यरत आहेत आणि शेतकऱ्यासाठी सतत विस्ताराचं कार्य करत आहेत आपण जसं म्हणाला तसं कृषी विज्ञान केंद्र एक माध्यम आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग देखील हा विस्ताराचं कार्य करतं कारण कृषी विद्यापीठाचं काम जे आहे ते संशोधन तयार करणं आणि त्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्यामापर्यंत ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत किंवा मग भा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फतच ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतं आता त्याचे जर प्रमुख उद्दिष्ट आपण जर विचार केलं कृषी विज्ञान केंद्राचं तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला लागणारं जे गरजेचं तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचे प्रयोग शेतकऱ्याच्या शेतावर घेणं विद्यापीठात संशोधन करणं आणि त्याचे तांत्रिक प्रयोग जे आहेत ते शेतकऱ्याच्या शेतात घेणं आणि तिथं जर काही त्यांना पुन्हा बदल आवश्यक असतील तर ते बदल करणं म्हणजे ऑन फार्म ट्रायल शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन तिथं ते संशोधन करणं आणि त्याचबरोबर त्यात काही सुधारणा करायच्या असतील ज्याला आपण रिफाईनमेंट म्हणू शकतो तर ती रिफाईनमेंट करणं आणि मग ते शेतकऱ्याला देणं हे प्रमुख मुख्य उद्देश आहे त्याचबरोबर काही एफ एल डी स्वरूपात ज्याला आद्य आपण रेक्षा रेखा प्रात्यक्षिकं म्हणतो म्हणजे डायरेक्ट प्रात्यक्षिक शेतकऱ्याच्या शेतावर घ्यायचं असतं तर हे घेणं त्याला एफ एल डी म्हणतात त्याचबरोबर विद्यापीठानं जे तंत्रज्ञान केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यापर्यंत पोहोचतं का त्यात काय अडचणी येतात ज्याला आपण फीडबॅक म्हणता येईल हो, हो. असं फीडबॅक घेणं आणि ते फीडबॅक घेतल्याच्या नंतर त्यावर पुन्हा संशोधन करणं हे मुख्य उद्देश आहेत कृषी क्र, विज्ञान केंद्राचे सर आ, या कृषी विज्ञान केंद्रांमध्ये कोणकोणते विषय तज्ज्ञ आहे त्यांचं नेमकं कार्य काय असतं काय नेमकं त्यांना जबाबदारी दिलेली असते किंवा त्यांच्या कामाचं जे स्वरूप आहे ते कशा प्रकारचं असतं आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे विद्यापीठाने जे काय तंत्रज्ञान विकसित केलं आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रत्येक विभाग आहेत परंतु हे तंत्रज्ञान प्रत्येक सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आत्ताच भोसले साहेबांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रा च केस कृषी विज्ञान केंद्र आहेत पण त्या ठिकाणी ते तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन सहा विषय विशेषतज्ञाची नेमणूक केली जाते त्यामध्ये प्रामुख्याने कृषी कृषीविद्याशाखा उद्यानविद्याशाखा कृषी अभियांत्रिकी पशुसंवर्धन व दुग्ध विसा दुग्ध व्यवसाय पीक संरक्षण तज्ज्ञ आणि त्याचप्रमाणे आता आपण म्हटलं की शेतीमध्ये महिलांचासुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढत आहे आणि महिलांच्या सक्षमीकरांसाठी ग्रहविज्ञानचे सुद्धा तज्ज्ञ या कृषीविज्ञान केंद्रामध्ये कार्यरत असतात आणि त्याच त्यांच्याच मार्फत हे सर्व तंत्रज्ञाचं प्रसाराचं कार्य त्या जिल्ह्यामध्ये आपण राबवत असतो तो सर मला सांगा की ही जी केंद्र आहेत कृषी विस्तार केंद्र जे तिथे शेतकऱ्यांसाठी अशा काही खास सोयीसुविधा असतात का हे एक म्हणजे असतात का आणि असतात तर त्या कोणत्या प्रकारच्या असतात अगदी बरोबर की कृषीविज्ञान केंद्रामध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यासाठी सुविधा उपलब्ध असतात कारण की प्रत्येक विभागासाठी एक विद्यापीठ आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे को कोकण विभागासाठी डॉक्टर बाळासाहेब कृषी कोकण कृषी विद्यापीठ आहे मराठवाड्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे आणि विदर्भासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे परंतु प्रत्येक शेतकरी हा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही कृषी विज्ञान केंद्र स्थापन केलं आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या गरजा लक्षात घेऊन त्या ठिकाणी माती व पाणी प्रयोगशाळा त्याचप्रमाणे यांत्रिकीकरणासाठी त्या ठिकाणचं एक संग्रहालय आहे त्याचप्रमाणे जे काही शेतकऱ्यांचे काही इनपुट लागतात म्हणजे ज्या ज्याप्रमाणे की बियाणं त्याच पद्धतीनं जैविक खतं त्यामध्ये आज टोबॅक्टर रायझोबियम पी एस बी जैविक बुरशनाशकं ट्रायकोरामा यासारखंसुद्धा इनपुट दिले जातात त्याच पद्धतीनं जे एक कृषीविज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर पीक संग्रहालय असतं त्याचप्रमाणे शेतीला पूरक असे जे काही कुक्कुटपालनं आहे शेळीपालन आहे रेशीम रेशीम निर्मिती प्रकल्प आहेत प्रक्रिया उद्योगाचे प्रकल्प असे जे शेतीच्या अनुषंगाने आप जे काही विविध प्रकल्प आहेत त्याचेही प्रकल्प कृषी विज्ञान केंद्राच्या ठिकाणी आहेत जेणेकरून शेतकरी बंधूंना प्रत्येक वेळेला विद्यापीठाशी संपर्क न करता त्यांनी कृषी विज्ञान केंद्रामध्ये संपर्क केला एकाच छताखाली त्यांना शेती व शेतीशी निगडीत सर्व विषयाचं त्या ठिकाणी समस्येचं निराकरण आपण कृषी विज्ञानामार्फत करू शकतो सर मला सांगा की अलीकडे असे कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेलेत केंद्रा केंद्रा का केंद्रामार्फत केंद्रामार्फत आणि कृषी विद्यापीठामार्फत हे दोन्हीतर्फे आम्ही काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहोत ज्यामध्ये सध्यात महत्त्वाचं जी सध्या ज्वलंत परिस्थिती आहे विशेषतः मराठवाड्यामध्ये आठवी जिल्ह्यात मागच्या तीन चार वर्षापासून दुष्काळ परिस्थिती आहे कारण पाणी भरपूर नाही आहे तर त्या अनुषंगानं मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बरेचसे शेतकरी हे आत्महत्येचा विचार करत आहेत आणि ही परिस्थिती त्यांच्यावर येऊ नये म्हणून आम्ही उमेद हा कार्यक्रम चालू केला आहे वा उमेद या कार्यक्रमाचे एक आहे का असं उद्देश आहे की शेतकऱ्याला धीर देणं शेतकऱ्याला सांगणं बाबा तुझ्याबरोबर महाराष्ट्र शासन आहे विद्यापीठ आहे तू एकदम अंतिम टोकाचा विचार करू नको वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे जे कमी खर्चाचं आहे ज्याच्यामध्ये जा जा शाश्वतता जास्त आहे याचा वापर करावा आणि त्याचबरोबर कारण आत्महत्येचा घटका हा घडीचा विचार असतो तो विचार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जे आहे ते त्याच्या मुलातर्फे आम्ही त्यांना आव्हान करत आहोत त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्याचा आम्ही सहभाग घेत आहोत आणि त्याद्वारे विद्यार्थ्याद्वारे त्याने शेतकऱ्याला पालकाला आम्ही आव्हान करतो की बाबा तुम्ही मेल्याच्यानंतर आम्हाला कोणी नाही आम्ही आपण ही वेळ आहे ही निघून जाईल आज न उद्या परिस्थिती बदलेल आणि आपल्याला चांगलं उत्पन्न येईल आपला खर्च कमी होईल आणि या अनुषंगानं शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम सध्या आम्ही उमदिया अंतर्गत या यामध्ये उमेदच्या अंतर्गत आपण हे करतो आता तुम्ही फक्त उल्लेख केला म्हणून मला फक्त एक दोन ओळी कवितेतल्या आठवल्या ती एक कविता आपल्याकडे प्रसिद्ध असेल की आपल्याला आपण ऐकली असेल की मोडून गेला संसार पण मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून सर फक्त हो म्हण एवढं हो म्हणणं गरजेचं आहे ती उमेद निर्माण होते आणि ती महाराष्ट्र शासनातर्फे आणि आपल्या केंद्रातर्फे कृषी विद्यापीठातर्फे केली जाते खूप सुंदर होते पुढची पुढची संकल्पना काय पुढची संकल्पना आहे त्याच्यामध्ये संकल की आम्ही शेतकऱ्याला जसं आवश्यक त्यावेळी आवश्यक त्यावेळी टेक्निकल नॉलेज जसं म्हटलं की फोनद्वारे असेल तसं का ना तर त्याद्वारे आम्ही एक नवीन कार्यक्रम सुरू केला होता साधारणपणे आम्ही तो वर्षातून चार वेळा राबवतो म्हणजे आपल्याकडं खरीप हंगाम आहे खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येला किंवा ज्याला विद्यापीठ आपल्यादारी तंत्रज्ञान शेतावरी यामध्ये आम्ही जे आहे ते विद्यापीठातले सर्व शास्त्रज्ञ म्हणजे आता जसंच पवारसरांनी सांगितलं की कृषी विद्यावेता पीक संरक्षणवाला आहे कीटकशास्त्रज्ञ रोगशास्त्रज्ञ एखादा तज्ञ आणि ही जी सगळी शास्त्रज्ञ आहेत हे डायरेक्ट शेतकऱ्याच्या शेतावर जातात तिथं शेतावर ऑन स्पॉट काय आहे बऱ्याचदा का होतं की फोनद्वारे शेतकऱ्याला सांगता येत नाही ही कीड आहे याचं वर्णन करता येत नाही मग ते शेतकऱ्याला अचूक निदान करणं आणि त्याचवेळी ताबडतोब त्याला सल्ला देणं जेणेकरून त्याचं होणारं नुकसान टाळता येईल सरांनी जे सांगितलं त्या व्यतिरिक्त कृषी विज्ञान केंद्रामार्फत पूर्ण असे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये प्रामुख्याने शेतीमध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत महिलांचा सहभाग आहे आणि महिलांना काबड कष्ट करावं लागतात त्यामुळे आम्ही एक या कृषी विज्ञान केंद्रावर महिला सरपंच मिळावा बर महिला सरपंच मेळावा आयोजित करतो जेणेकरून त्या ठिकाणी सरपंच महिला असल्या येतात आणि जे काही कृषीशी निगडीत जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान ते आपल्या गावामध्ये जाऊन इतर स्त्रियांना ते मार्गशत ठरलं जातं त्याच्यामुळे जे जा काही विद्यापीठाने जे काही तंत्रज्ञान विकसित केलं आहे ते त्या गावापर्यंत पोहोचलं जातं आणि महिलां महिला शेतीमध्ये राबवून राबवत असल्यामुळे आणि शेतीशी ऐंशी टक्के कामं करत असल्यामुळे त्या तंत्रज्ञानाचा चांगला प्रकार होऊन त्या ठिकाणच्या गावातील शेतीचं उत्पादन उत्पादता वाढवण्यामध्ये फायदा होतो त्याचप्रमाणे जे काही महिला कष्ट का करतात त्यामध्ये त्यांना श्रम करावतात आणि ते श्रम करण्या कमी करण्यासाठी सुद्धा जे विद्यापीठाने तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे जसे की विळा आहे नंतर कापूस व्यस्तीचा कोट आहे असे छोट्या छोट्या जे काही साध्या सोप्या जे काही विद्यापीठाने विद्यापीठाने जे काही विकसित केलेलं तंत्रज्ञान आहे या महिला सरपंचाच्या माध्यमातून त्या गावातील महिलापर्यंत पोहोचण्याचं काम या महिला सरपंच मेळाव्यातून केलं जातं त्याचप्रमाणे मागच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दहा वर्षापैकी जवळपास तीनच वर्ष असे आहेत की त्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झालं आहे आणि बाकीचे सात वर्षामध्ये हे पाऊस कमी झाला आहे त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये जे काही प्रामुख्याने फळपिकं आहेत मोसंबी आहे डाळिंब आहे आंबा आहे अशामध्ये वि या कृषीविज्ञान केंद्रामार्फत फळबागा वाचवा मोहीम आपण ही हाती घेतली होती त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना आवाहन केलं की कमी पावसामध्ये कमी पाण्यामध्ये आपण हे फळबागा वाच ह्या फळबागा वाचवला पाहिजेत आणि त्या दृष्टीनं विद्यापीठाचं काही तंत्रज्ञान आहे की साध्या साध्या गोष्टी आहेत की आपण सेंद्रिय आच्छादन करा प्लॅस्टिक आच्छादन करा किंवा बाष्परोदकाची फवारणी करा बोर्डपेस्टचं आपण जर खोडाला लावलं तर त्यापासून उन्हापासून त्याचं संरक्षण होतं काही फांद्यांची संख्या कमी करा फळांची संख्या कमी करा अशा प्रकारे जे विद्यापीठाचं जे तंत्रज्ञान आहे या मार्फ हे तंत्रज्ञान आपण या फळबागा वाचवा अंतर्गत शेतकऱ्यापर्यंत या कृषी विज्ञान केंद्राच्या विषय तज्ञामार्फत आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं जेणेकरून मागच्या जे पडा दोन हजार बारामध्ये त्यामध्ये आपण बऱ्याच अंशी फळबागा वाचवण्यामध्ये आपण यशस्वी यशस्वी झालो प्रश्न फक्त इतकाच आहे की हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते ह्या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं का आणि ते कशा पद्धतीने पोहोचवलं जातं आपण निश्चितपणे जसं म्हटलं की कारण आजचा आपला जो मुख्य उद्देश आहे किंवा आजचा जो टॉपिक आहे हाच टॉपिक आपण मुख्य उद्देश घेऊन लक्षात आहात शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण त्याला खरी गरज आहे आणि त्या त्यासाठी विद्यापीठ महाराष्ट्र शासन हे जे आहे आणि भारत सरकार हे दोन्हीही त्या ठिकाणी काम करत आहेत तर त्या पद्धतीने हे तंत्रज्ञान पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत आहोत यामध्ये निरनिराळे माध्यम आहेत जसं म्हटलं की दूरदर्शन आहे आकाशवाणीचे आम्ही बरेच कार्यक्रम करतो शेतकऱ्याचे फोन इन लाईव्ह कार्यक्रम आम्ही करतो त्याशिवाय भविष्यामध्ये विद्यापीठाची एखादी माहिती वाहिनी ज्याला आपण जसं दूरदर्शनसारखं आहे कृषीवर आधारित सरे कार्यक्रम लावता येतात का हे देखील आम्ही विचार करतो आणि सध्या महत्त्वाचं म्हणजे आय टीचं जे युग आलेलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल कारण मोबाईल आज जवळपास खूप लोकांकडे झालेले आहे सगळ्यांकडे त्याचा वापर मग व्हॉट्सअप असेल किंवा मोबाईल फोननं डायरेक्ट असेल त्याद्वारे काही चित्र काढून डायरेक्ट शेतकऱ्याशी संबंध करता येईल का शेतकरी शास्त्रज्ञ जे मंच आहेत आम्ही बऱ्याचदा करतो आणि आपण जसं म्हणला कृषित सप्ताह जो आहे कृषी तंत्रज्ञान सप्ताह हा आम्ही प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रावर जवळपास तीन दिवस कर करतो त्यामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ चर्चासत्र ठेवतो नवीन तंत्रज्ञान जसं आता शेतकऱ्याच्या शेतावर केलं त्याच पद्धतीचं आम्ही डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट कृषी विज्ञान केंद्रावर देखील करतो आणि हे तंत्रज्ञान जे आहे ते डायरेक्ट शेतकऱ्याला दाखवता येतं त्याच पद्धतीनं काही प्रात्यक्षिकं मग ते कुक्कुटपालनाचं असेल बोकडपालन असेल शेळीपालन असेल किंवा आपण जे रेशीम कल्चर ज्याला आपण म्हणतो आळ्या रेशमाच्या आळ्या संशोधन करणं आणि ते त्याच्या त्याच्यापासून कोष निर्मिती करणं आणि त्याद्वारे ते विकून शेतकऱ्याला काही जोडधंदा करता येईल का ह्या पद्धतीचं तंत्रज्ञान आम्ही कृषी विज्ञान केंद्रावर दाखवतो आणि ते तीन दिवसात बरेचसे शेतकरी येऊन पाहून जातात आणि आपण जसं म्हणालात आत्ता थोडं चर्चेद्वारे की महिलांसाठी या तिन्ही दिवसापैकी एक दिवस संपूर्ण दिवस हा महिलांच्या प्रशिक्षणासाठी ठेवला थे जातो छोटे छोटे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन असेल म्हणा किंवा थोडंसं फूड प्रोसेसिंग असेल किंवा एखादं हळदीचंच असेल तर एखादी महिला गिरणी कशी चालवता येईल किंवा एखादं डाळ घेऊन कशी स्वयंपूर्ण होईल किंवा कुणा महिलाचे स्पेशल गट जर असतील तर त्या गटाला देखील त्या ठिकाणी आपण ट्रेनिंग देऊ शकतो आणि नंतर त्यांची त्यांच्या गरजेनुसार तीन दिवसाची पाच दिवसाची ट्रेनिंग जे आहे ते आम्ही त्या कृषी तंत्रज्ञान सप्ताहाच्या नंतर त्यांच्या स्त्रियांच्या गरजेप्रमाणे त्यांच्या निकटीप्रमाणे आम्ही इथे तिथं कृषी विज्ञान केंद्राला अरेंज करतो सर के के म्हणजे कृषी विज्ञान केंद्र जे आहे म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे हा कृषी विज्ञान केंद्राचा के के असंही संबोधलं जातं बऱ्याच ठिकाणी हे के के संलग्न कोणकोणत्या विभागाबरोबर कार्य करतं आणि कोणते उपक्रम राबवले जातात अतिशय आपण बरोबर प्रश्न विचारला की जिल्हास्तरावर हां कृषी विज्ञान केंद्र हे जसं सर म्हटलं कृषी विभाग आहे पशुसंवर्धन व दुग्ध्यवसाय विभाग आहे मत्स्य विभाग आहे रेशीम विभाग आहे त्याचप्रमाणे कृषी विभागाशी संलग्नाचा जो आत्मा आहे या विविध विभागाशी समन्वय साधून कृषी विज्ञान केंद्र हे जिल्हास्तरावर एक नॉ जिल्हास्तरावर कृषी विस्ताराचं काम पाहतं म्हणूनच कृषी विज्ञान केंद्र हे शेतकरी व विद्यापीठ किंवा इतर विभाग यांच्यामधला एक दुवा आहे आणि कृषी विज्ञान केंद्रासमोर एक नॉलेज हब किंवा रिसोर्स सेंटर असंही म्हटलं जातं आणि एक मिनी विद्यापीठ म्हणून सुद्धा म्हणण्यास आपल्याला काही हरकत oh. नाही आहे कारण कारण की कृषी विद्या विद्या कृषी विज्ञान विद्या, विद्या, केंद्र आणि कृषी विभाग किंवा आत्म्याच्या सहकार्याने शेतकऱ्याच्या गरजेनुसार जे काही विविध शेतकऱ्यांचे जे काही विद्यापीठाने नवीन वाहन विकसित केले आहेत त्याचे प्रात्यक्षिक घेतले जातात त्याचप्रमाणे क विविध प्रशिक्षण कार्यक्रम त्या त्या खरीप हंगामामध्ये रब्बी हंगामामध्ये गरजेनुसार कृषी विभागामार्फत आणि कृषी विज्ञान केंद्राच्या सहाय्यानं तज्ज्ञाच्या सहाय्यानं हे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात त्याचप्रमाणे अभ्यास दौरेसुद्धा या अभ्यास दौरे आहेत त्याचप्रमाणे जे काही शेतकऱ्यांनी पिकवलेलं जे काही उत्पादन आहे ते थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभाग आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्राच्या सहाय्यानं धान्य महोत्सव सुद्धा प्रत्येक म्हणजे अशा प्रकारचे अनेक उपक्रम प्रकार आहेत ते ह्या मार्गाने राबवले जातात सर मी आता अगदी शेवटच्या प्रश्नाकडे बोलतो भोसले सरांना माझा शेवटचा प्रश्न आहे मला थोडक्यात जाणून घ्यायचं होतं की कृषी विज्ञान केंद्रासमोरची भविष्यातली आव्हानं काय आहेत नाही बदलते आपण जर सध्या बघितलं तर आताच नुकतं वादळ झाले आपले जे आहे गारपीट झालेली आहे हे वातावरण जे बदलत चाललेलं आहे या बदलत्या वातावरणाशी सुसंगत अशी शेती केली पाहिजे आणि त्या शेतीमध्ये शाश्वतता येणं खूप गरजेचं अत्यंत महत्वाचं आपलं आत्ता एक वाक्य होतं असं मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की बदलतं वाता जे वातावरण आहे बदलतं जे हवामान आहे वातावरण आहे त्याच्याशी निगडीत शेती केली पाहिजे शे, पाहिजे सांगतात जसं की म्हटलं की आता आतापर्यंत आपण कधी हिवाळ्यामध्ये गारपीट अनुभवली नव्हती किंवा जे वातावरणातील बदलामुळे जे आहे ते रेग्युलर मान्सून जो आहे नियमित मान्सूनचा पाऊस देखील पुढे पुढे ढकला चाललाय आतापर्यंत आत्तापर्यंत आमची सोयींग किंवा पेरणी ज्याला म्हणता येईल ती फक्त जूनपर्यंत होत होती परंतु आता जुलैपर्यंत चालली आणि काही वर्षी तर यावेळेस अगदी ऑगस्टपर्यंत देखील गेले होते काही पेरणीचा कालावधी ऑगस्टमध्ये गेला त्यामुळे जे वातावरण पुढं पुढं चालत आहे म्हणजे ऊन थंडी वारा याचा साधारणपणे कालावधी देखील बदलत चाललेला आहे मध्येच गारपीट होत आहे तर या वातावरणाला सुसंगत अशा काही जाती विकसित करणं हा। हे आम्हाला गरजेचं आहे आता जर आपण कालावधी बघितलं तर ते कमी कालावधीमध्ये तयार होणाऱ्या रोग आणि किडीला कमी बळी पडणाऱ्या या जाती तयार कराव्या लागतील त्याशिवाय शेतीची एकात्मिक व्यवस्था जी आहे जसं की ज्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी जास्त असेल शाश्वतता जास्त असेल या अनुषंगानं शेतकऱ्यांना जोडधंदे जे आहे याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे कारण फक्त शेतीवरच अवलंबून राहून चालणार नाही तर जोडधंद्याची जर त्याला साथ असेल तर एक धंदा गेला तर दुसरा येईल त्याचबरोबर काही शेती पद्धती देखील आपल्याला बदलाव्या लागणार आहे ज्याच्यामध्ये रिस्क कमी आहे असं की उदाहरणार्थ समजा एक शेतकरी आहे सा एक साधारणपणे पाच एकर वाला असेल तर त्यांनी थोडस रेशीम संशोधनाचं काम करावं त्याचबरोबर एखादी पोल्ट्रीचा उद्योग चालू करावा असं एक एकरमध्ये एक ते एक एकरमध्ये एक समजा वनशेती करावी आणि काही ठिकाणी जर पाण्याची सोय असेल तर कोरडवाहूची जे फळवर्गीय पिक आहेत त्याचं लावण करावं अगदी 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 म्हणजे वेळेनुसार मला थोडस पण अगदी खूप सविस्तर आपण मार्गदर्शन केलं मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्याला म्हटलं होतं की हा जो विस्तार आहे याच्या कक्षा रुंदावत चाललेल्या आहेत त्याच्या मागे इतकी सगळी यंत्रणा कार्यरत आहे त्या यंत्रणेचे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे घटक आहेत सर आपण दोघंही या कार्यक्रमात आलात सहभागी झालात महत्वपूर्ण मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आभार मानतो आपल्याला कार्यक्रम कसा वाटला जरूर लिहून कळवा आमचा पत्ता लिहून घ्या आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन मुंबई दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।